जिथं केंद्रात ज्याची सत्ता असेल तोच जर खासदार निवडून दिला आपण. म्हणजे मनातला खासदार कोण आहे तुमचा? मनातला खासदार नवीन पिढीला चॅन देण्यात जरा बरं वाटते. हां, तर नवीन पिढीच्या खासदारनुसार बा सर धोत्रे साहेब कसं आहे, केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे तर अकोल्याचा विकास होऊ शकतो. हां, गेल्या 5 वर्षात ते विकास झाला? 5 वर्षात नाही झाला, आता त्यांच्या वडिलाकडे होतं हे. आता युवा पार्टी आहे तर जर समजा आपण दुसरं कोणालाही निवडून दिलं तर विकास झाला पाहिजे, विकासाला महत्व आहे. आवडता खासदार आता सध्या ते तरी मी सांगू शकत नाही, पण तरी आता बा जिथं केंद्रात ज्याची सत्ता असेल तोच जर खासदार निवडून दिला आपण, समजा येईल ते सत्ता, तर अकोल्याचा विकास होईल. महाराष्ट्रात कोणाची गॅरंटी चालणार? महाराष्ट्राचं सध्या भाजपचीच गॅरंटी दिसते मला, लाट वगैरे काही नाही पण जरा गॅरंटी भाजपचीच आहे. हो, काऊन का त्रिमूर्ती सरकार आहे त्याचं म्हणून. माझ्या अपेक्षा एवढ्याच आहे, जो कोणी अकोल्याचा विकास चांगला करेल तोच खासदार हवा मला. आता विद्यमान खासदारांनी विकास केला माझ्या अपेक्षा काही नाही, फक्त व्यवस्था अकोला शहर चांगलं व्हायला पाहिजे. काँग्रेसचे नेता आहे ते, चांगलं काम आहे त्यांचं, चांगलं हे आहे. त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय नाही बा, आम्हाला फक्त गरिबी कमी करा, म्हणजे महागाई कमी करा, फक्त तेवढी अपेक्षा पाहिजे आम्हाला. जे पेट्रोल 100 च्या वर गेला जरा खाली आणावा हेच पाहिजे आम्हाला, बाकी काही नाही. इथं विद्यमान खासदारांनी काय केलं? काहीच नाही केलं, कोणी काही नाही. विकास बघा ना तुम्ही, विकास आहे काय? इकडे कुठला विकास नाही झाला इकडे. आता आमची अपेक्षा कोणाची कोणच नाही राहिली. पाहून आम्ही जे पर्यंत आतापर्यंत पाहिलं काय झालं पत्राचा विकास, हेच आम्हाला समजलं नाही आजपर्यंत. यावेळेस काय ठरवलं तुम्ही? आता ठरवू, आता टाइम आहे ठरवायची. हिंदुत्वाची पक्षाचा असा, आणि हे या पक्षाने राम मंदिराचं एवढं मोठं मंदिर बांधलं त्या पक्षाला मतदान करा. राम मंदिर विकास झाला म्हणजे झाला, आणखी काही विकास? आता हा एवढा मोठा विकास चालूच आहे ना, एवढे रोड जे झाले काँग्रेसच्या काळात एवढ्या खड्डे होते ना रोड मध्ये. तुम्हाला आता आणखी काय अपेक्षा? तुमच्या मनातला खासदार म्हणजे कोण? आता माझ्या मनातला खासदार म्हणजे मी भाजपला म्हणतो. मला खासदार समजलो अभय पाटील यांच्या अच्छा काम हो. अभय पाटील खासदार का वाटतो तुम्हाला? याने जो हमारा जो बीजेपी का जो कार्यकाल के अंदर में हमें काम नहीं मिला, बेरोजगारी मिली और हमें महंगाई मिली, इस कारण हम डॉक्टर अभय पाटिल के लिए पंजे के लिए कोशिश कर रहे हैं कि भाई आगे हमारा काम हो जाए. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.